हाय फ्रेंड्स, सखी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहूया। प्रसादाच्या शिरासाठी लागणारे साहित्य, कढई गरम झाली आहे, त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतला आहे। त्यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट्स घालून भाजून घेऊ। आता ड्रायफ्रूट भाजून झाले आहेत, ते आपण काढून घेऊ। मी 1 वाटी रवा घेतला आहे, म्हणून 1 वाटी साजूक तूप घेतला आहे, ते आपण कढईत घालून घेऊ। 1 केळ्याचे काप घेतले आहे, ते आपण तुपात टाकून छान भाजून घेऊ। केळ्याचे काप अशा पद्धतीने भाजून घ्या। आता त्यामध्ये मी 1 वाटी रवा घातला आहे। तुम्ही 2.5 वाटी दूध घेतलं आहे, ते आपण आता गरम करून घेऊ। रवा हा मीडियम फ्लेमवरच भाजून घ्या। रवा हा ब्राउन कलरवर येईपर्यंत भाजा। रवा अशा पद्धतीने भाजून घ्या। रव्यातून असं तूप बाजूला झालं म्हणजे आपला रवा भाजून झाला आहे। आपण जे दूध गरम करायला ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्या। दूध एकदम गरमच पाहिजे। दूध रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हा प्रसादाचा शिरा 5 मिनटं वाफवून घ्या। आता त्यामध्ये आपण 1 वाटी साखर घालून घेऊ। साखर त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि तुळशीची पानं घालून घ्या। 2 मिनटं वाफवून घ्या। आता त्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर घाला। हा आता आपला सत्यनारायण प्रसादाचा शिरा तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।